कोरेगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र चंदनवंदनला जोडणारा रस्ता बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आला, परंतु हा रस्ता अरबवाडी ते इब्राहिमपूर या 2 किलोमीटर पर्यंत लोकांच्या बऱ्याच मागणीनंतर झाला। परंतु हा रस्ता झाल्यानंतर लगेच 1 महिन्याच्या आतच जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य होऊ लागले आहे। अशातच येथील नागरिक हे कायम विकासापासून वंचित असतात। यातच आता हा चंदनवंदन सारख्या क दर्जाच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता लोकप्रतिनिधींच्या व ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे 1 महिन्यातच शेवटचा घटका मोजत आहे। अक्षरशः या रस्त्यावरील डांबर चक्क पायाने देखील निघत असल्याने परिसरातील नागरिक आवाक झाले आहेत व येत्या काही दिवसातच या ठेकेदारांच्या विरोधात जन आंदोलन उभे करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। नमस्कार, मी स्मितेश नलगे बनवडी गावातील रहिवासी असून इथं बनवडी, दुधनवाडी, इब्राहिमपूर, अरबवाडी या जे पंचक्रोशीतील गावे आहेत आणि या गावांमध्ये खूपच म्हणजे रस्त्याची ही दुर्दशा खूप वाईट आहे आणि प्रलंबित हा खूप रस्ता होता हे आपण पाहतोय। आपण मागे चंदनवंदन हे एक ठिकाण आहे की जे ज्याला क दर्जाचे मिळालेले आहे आणि या दर्जा असून इथं पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले। भरपूर भागातून इथं पर्यटक येत असतात आणि इथं पर्यटक येत असताना काय होतं की इथं हा रस्ता प्रलंबित होता आणि ह्या 2 महिने झाले की इथं हा रस्ता झाला। हा रस्त्याची आपण दुर्दशा बघू शकतो। यामध्ये या खडीमध्ये जर डांबराचं प्रमाण तुम्हाला किती प्रमाणात सापडतं ते पण बघू शकता तुम्ही। यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं डांबर नाही आहे। जर पायानं या रस्त्याला बाजूला गेलं तरी हे डांबर जे आहे, हा रस्ता जे आहे, खडी ही बाजूला निघत आहे। जर वाहनं जर याच्यावरून गेली तर काय ह्या रस्त्याचं होईल। आणि आमच्याकडं वारंवार ही दुर्दशा होत आहे। लोकप्रतिनिधी इथले आमच्याकडं अजिबात लक्ष देत नाहीत आणि लक्ष दिलं तर आमच्या रस्त्यांची होईल। आमचा शेतीचा माल आहे तो आमचा बाजारपेठेत जाण्यासाठी आम्हाला ह्या रस्त्यांची गरज आहे। गावात कोण आजारी पडलं तर त्या गावात आजारी या रस्त्यामध्येच या माणसांचा प्राण जाऊ शकतो। असं खूप घाण प्रकारचा हा रस्ता आहे आणि जर सरकारनं जर याला पैसे दिले नसतील, या कॉन्ट्रॅक्टरनं जर अजिबात अजून लक्ष घातलेलं नसेल तर सरकारने पैसे थांबवावेत आणि या कॉन्ट्रॅक्टरने पहिला आमचा रस्ता चांगल्या प्रकारचा चांगल्या पद्धतीचा बनवून द्यावा आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टींवरती याच्यावर विचार व्हावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकप्रतिनिधींकडे लक्ष द्यावं आणि ह्या जी दुर्दशा होती आहे गावकऱ्यांची जी ही इथं एकदम त्यांचं प्राण प्रतिष्ठा ही बाजूला होऊन सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत याच्यावरती लक्ष द्यावं एवढीच मी विनंती करतो।